मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक आक्रमक होताना पाहायला मिळत असून माजी मंत्री तथा शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. राजेश टोपे यांच्या गाडीवर काही वेळापूर्वी दगडफेक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अज्ञात आंदोलकांकडून टोपे यांच्या गाडीवर दगडफेक करून त्यानंतर घोषणाबाजी केल्याचे समोर येत आहे. जालना येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खाली उभ्या असलेल्या राजेश टोपे यांच्या गाडीवर ही दगडफेक झाली आहे. दरम्यान या घटनेत टोपे यांच्या गाडीच्या काचा फुटल्या असून गाडीजवळ एक लाकडी दांडा आणि ऑइलची बॉटल देखील सापडली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच टोपे समर्थक देखील घटनास्थळी जमा झाले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका सुरू असल्याने टोपे हे बँकेत आले होते. दरम्यान याच वेळी बाहेर उभे असलेल्या त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. आता पोलिसांकडून सीसीटीव्हीची पाहणी करून दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेतला जाण्याची शक्यता आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.